देवळातल्या देवापेक्षा माणसातला देव मी आज पाहिला. देवळातल्या देवापेक्षा माणसातला देव मी आज पाहिला अशी प्रतिक्रिया घरात एकटीच असलेल्या एका पूरग्रस्त वृद्ध महिलेने दिली. आम्हाला असं वाटतंय बाळा की आमच्यासाठी देव प्रकट झाले. आमचे जे देव आम्ही ज्यांना मानत होते तो देव आज पाण्यात बुडलेले आहेत. आमचे खरोखर जे देव आहेत ते आज आम्हाला प्रकट झालेले आहेत. त्यांनी आम्हाला मदत केली आणि एवढी मदत केली की आमच्याजवळ शब्द नाही आहेत. अमनापूर तालुका पलूस येथे पूर ओसरल्यानंतर संत निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक पुंडराच्या पाण्याने विस्कळीत झालेल्या काही भागात स्वच्छता करत असताना त्यांना एका घरात एका वृद्ध महिला एकटीच असलेली आढळली. तिच्या घरातील सर्व साहित्य व धान्य पुराच्या पाण्याने विस्कळीत झाल्याचे पाहून निरंकारी मंडळाच्या स्वयंसेवकांनी त्यांना सर्वतोपरी मदत करून त्या वृद्ध महिलेला मोलाचा व मायेचा आधार दिला. आज अमनापूर तालुका पलूस या ठिकाणी पूरग्रस्तासाठी मदत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे. अमनापूरमध्ये पण आम्ही पूरग्रस्तांची सेवा करू. आत्ता आम्हाला या ठिकाणी अमनापूरपासून पूर्वेला 1/2 किलोमीटर अंतरावर एक आजीचं घर आहे. आजीचे सर्व नातेवाईक मुंबईला आहेत. तर या ठिकाणी बघा पुराची पेशांचा किती आहे. अक्षरशः हे जे धान्य तुम्ही बघताय त्याच्यामध्ये साळी आहे, ज्वारी आहे, गहू आहे. जवळजवळ 10 पोतीच्या अंदाजे हे सर्व नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर वर तुम्ही बघताय की हे सगळं साहित्य पूर्ण नाश झालेलं आहे. ते धान्याचं पोतं असेल, त्याचबरोबर या ठिकाणी हा बॅरेल पूर्ण ज्वारीनं भरलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण धान्य खराब झालेलं आहे. त्याचबरोबर हे पण भरलेलं आहे धान्याचं आहे. एवढं साहित्य प्रचंड नासधूस झालेलं आहे. पण एकटी आजी इथे या ठिकाणी आहे. हातबल झालेली होती पण निरंकारी मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पोहोचलो. बाळासाहेब गुरवसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, बेळंकी.